स्त्री भ्रूण हत्या को रोकने के लिए चंद्रपुर महानगर पालिका ने एक नया कदम उठाया है। गर्भलिंग जांच करने वाले डॉक्टरों की जानकारी देने वाले व्यक्ति को का इनाम जाहिर किया गया है। समाज में आज भी लड़की के प्रति अनास्था की मानसिकता कायम है। लड़का होने की आस के कारण लड़की को गर्भ में ही मारने का मामला शुरू है। शासन ने कड़ा नियम किया है, फिर भी गर्भलिंग जांच कर लड़की को गर्भ में ही मारने का प्रमाण कुछ कम नहीं हो रहा, जिसे चंद्रपुर महानगर पालिका ने एक योजना जाहिर की। इसमें गर्भलिंग जांच करने वाले या स्त्री भ्रूण हत्या करने वाले डॉक्टर या परिवार की जानकारी देने वाले को 25,000 रुपए का इनाम जाहिर किया गया है और व्यक्ति को शासन की ओर से 1,00,000 रुपए और महापालिका की ओर से 25,000 ऐसे 1,25,000 रुपए इनाम के तौर पर दिए जाएंगे। देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र जी मोदी यांनी बेटी बचाओ बेटी पढाओ हा नारा दिलेला आहे आणि आपण आपल्या भारतामध्ये भारतीय संस्कृतीमध्ये महिलांना अनन्यसाधारण असं महत्त्व आहे। कन्यापूजन आपण करतो, पण एकीकडे आपण कन्यापूजन करतो आणि दुसरीकडे जर मुलगी गर्भात असली तर तिची चाचणी करणे, गर्भलिंग परीक्षण करणे आणि जर मुलगी असेल तर तिला गर्भातच मारून टाकणे किंवा अबॉरेशन करणे अशा पद्धतीचे अमानवीय कृत्य आपले काही कुटुंब करतात। पण मला एक तुम्हाला सांगायचं आहे की असे कोणतेही डॉक्टर जर करत असेल किंवा असं कोणतंही कुटुंब जर करत असेल आणि जर कुणाला माहितीच पडलं की असा म्हणजे कोणीतरी डॉक्टर अशा पद्धतीनं गर्भलिंग चाचणी करतोय आणि गर्भपात करून देतोय तर मी जागरूक नागरिकांना आवाहन करते, महापौर नात्यानं आवाहन करते की चंद्रपूर शहर महानगरपालिका महाराष्ट्र राज्याच्या मार्फतमध्ये एक योजना राबवत आहे की आपण जर अशा कोणत्या दवाखान्यामध्ये गर्भलिंग चाचणी आणि गर्भपात जर अवैध गर्भपात असा होत असेल तर कृपया आपण ताबडतोब महानगरपालिका चंद्रपूरला कळवावं। त्याच्यासाठी आम्ही आमचे जे काही खबरे आहेत त्यांना महाराष्ट्र शासनाकडून 1,00,000 रुपये आणि चंद्रपूर शहर महानगरपालिकाकडून 25,000 रुपयांचं आम्ही त्यांना बक्षीस देत आहोत। असे 1,25,000 रुपये त्या लाभार्थ्याला त्या खबऱ्याला आम्ही देणार आहोत। तेव्हा मी सर्वांना जागरूक नागरिकांना आवाहन करते की कृपया आपण लोकांवर वॉच ठेवावा, असं जर कोणत्या दवाखान्यामध्ये होत असेल तर निश्चितच महानगरपालिकेला कळवावं। धन्यवाद। चंद्रपूर शहर के बारे में सोचा जाए तो आज भी यहाँ गर्भलिंग जांच करा दी जाती है। कोड वर्ड इस्तेमाल कर यह जांच की जाती है, जिसे अनेकों को डॉक्टरों पर संदेह नहीं होता। साथ ही इसके लिए पैसे भी ज्यादा मिलने होने से कुछ डॉक्टर इस मामले को अंजाम दे रहे हैं। इस पार्श्वभूमि पर महापालिका ने शुरू किए इस अभियान को सफलता मिले, यही सभी की अपेक्षा है।